हाय फ्रेंड्स, मी उत्तर जोशी। या व्हिडिओमध्ये आपण ठाणे जिल्हा बँकेची जी भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई पदाच्या जागा आहेत, मग त्यांची जी परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षा, त्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, तसंच अभ्यासक्रम काय असेल आणि मग त्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके कोणती वापरावीत याचीच माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर माझं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर विठ्ठल जोशी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, याच्यावर नवीन काही अपडेट आले तर तुम्हाला माहिती मिळत असते। तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाकरिता जी परीक्षा होणार आहे तिचा अभ्यासक्रम पाहूयात। या ठिकाणी ना लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन्ही परीक्षा होणार आहेत, तर दोन्ही परीक्षांची आपण माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला लेखी परीक्षेची माहिती पाहूयात। तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट म्हणजेच लिपिकच्या पदासाठी 90 गुणांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील। त्याच्यानंतर याच्यामध्ये आता विषय कोणते आहेत म्हणजे सिलेबस काय आहे, तर बँकिंग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 हा एक सिलेबसला आहे। यासाठी अर्थव्यवस्थेचं जे रंजन कोळंबी सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बँकिंग हा घटक खूप छान दिलेला आहे, किंवा देसले सरांचं पुस्तक आहे त्याच्यासुद्धा दिलेलं आहे। त्याच्यानंतर इंग्रजी भाषा यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या। मराठी भाषा यासाठी यज्ञ जोशी सरांचं अभियज्ञ मराठी व्याकरण हे पुस्तक चांगलं आहे, तसंच बाळासाहेब शिंदे सरांचं पण आहे आणि मोरा वाळिंबे यांचं पण आहे। सामान्य ज्ञानसाठी माझं पुस्तक आहे आणि बौद्धिक चाचणीसुद्धा माझं म्हणजे विठ्ठल जोशी सरांचं पुस्तक आहे। आणि सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणीच्या पुस्तकासाठी हे दुकानात मिळत नाहीत, मला 88 06 06 86 18 86 18 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 88 06 06 86 18 या नंबरवर मला फोन करा किंवा मेसेज करा, तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील। आणि या इंग्लिश मराठी आणि बौद्धिक चाचणी या तीन विषयांचे व्हिडिओ टूरसुद्धा माझे उपलब्ध आहेत, त्यासाठीसुद्धा मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आता पुढे पहा, याचा जो पेपरची भाषा आहे ती आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये पेपर राहतील। हे झालं ज्युनियर बँकिंग असिस्टंटचं। आता शिपायाची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस पहा। तर शिपाई पदाकरिता 90 गुणांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील। यामध्ये सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल। याला दोनच विषय आहेत, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, ही दोन्ही पुस्तकं माझी उपलब्ध आहेत आणि परीक्षेचं माध्यम आहे मराठी व इंग्रजी राहील। आता मुलाखतीची माहिती आपण पाहूयात। तर या ठिकाणी पहा, जे मुलाखत आहे इथं दिलेलं आहे आपल्याला की मुलाखत ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावायच्या पदसंख्येच्या 1:3 म्हणजे एका जागेसाठी 3 जणांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल, 1:3 या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलावण्यात येईल। उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहणार नाही, म्हणजे मुलाखतीसाठी 10 गुण ठेवलेले आहेत या ठिकाणी। तर अशा पद्धतीनं परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम, त्यासाठी कोणती पुस्तकं वापरायची आणि मुलाखत 10 मार्कांना याची सर्व डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तर जर तुम्हाला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या। याच्यामध्ये 15 टेस्ट दिलेले आहेत आणि 15 च्या 15 टेस्ट अपलोड केलेले आहेत। पहिला पेपर फ्री आहे, तो सोडून पहा, तो आवडला तर संपूर्ण टेस्ट सिरीज विकत घ्या आणि बौद्धिक चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।